नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे व त्यानंतर आपण पाहणार आहोत मुंबई व सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार एकवीसचे कांदा बाजार भाव सुरुवात करूयात पिंपळगाव येथून पिंपळगाव येथे सरासरी कांदे एक हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल एक हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जास्तीत जास्त एक हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली चांदवडे येथे सरासरी कांदे एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल एक हजार आठशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा सरासरी एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त एक हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले वणी येते सरासरी कांदे एक हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल एक हजार नऊशे तेरा रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार सहाशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकली खात सरासरी एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली पिंपळगाव सायखेडा येथे उन्हाळा कांदा सरासरी एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल एक हजार सातशे शेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी सरासरी एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जास्तीत जास्त एक हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली उन्हाळ कांद्याची खात सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जास्त जास्त एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली कळवणे ते सुपर क्वालिटीच्या कांद्याचे काही वक्कल एक हजार सहाशे पन्नास ते एक हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सरासरी कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्डी एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली देवळा येथे एक नंबर क्वालिटीचे कांदेचे एक दोन वक्कल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन क्वालिटी कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल् एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर गोल्टा एक हजार चारशे पन्नास ते एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला खात चारशे ते एक हजार दहा रुपये क्विंटलपर्यंत विकली अंदर सुले ते चार हजार क्विंटल उनळे कांदे जावं खाली होती सासरी बाजारभाऊ एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल एक हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले मनमाड येथे तीन हजार पाचशे क्विंटल उनळे कांदे जाऊ खाली होती सरासरी बाजारभाव एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप एक दोन अक्कल एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले सटाणा ते आठ हजार नऊशे चाळीस क्विंटल वेळ एखाद्या जाऊ खाली होती सरासरी बाजारभाव एक हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीजी एक दोन अक्कल एक हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकले मुंगसे बारा हजार क्विंटल वेळे एखाद्या जाव खाली होती सरासरी बाजारभाव एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीजी एक दोन अक्कल एक हजार सहाशे सत्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मुंबई येथे आज सहा हजार नऊशे सतरा क्विंटलच्या अवकाली ती सरासरी बाजारभाव एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीचे दोन वक्कल दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत मुंबई येथे आज विकले आहे सोलापूर येथे आज सरासरी कांदे नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक दोन वकल दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत सोलापूर येथे महाराष्ट्रातील सर्वात सरासरी कमी भाव हा आज निघालेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा